नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी दोन सुयांचं जे विणकाम असतं त्याचे त्यातल्या काही बेसिक सुया आहेत ते दाखवणार आहे. बऱ्याच प्रकारच्या सुया बाजारामध्ये उपलब्ध आहेत इथे आणि पुण्यातही असतील निश्चितच. मी लहानपणापासून बघत आले ते ह्या अशा सुया, म्हणजे ह्या ॲल्युमिनियमच्या निडल्स आहेत आणि यांना नंबर असतात 7, 6, 7, 8 वगैरे अशी. ह्या सुया स्टडी आणि छान ॲल्युमिनियमच्या ज्या आहेत त्या. आणि दुसरा प्रकार मी जो इथे आल्यावर पाहिला आणि मला आवडला तो म्हणजे या निडल्स. ह्या आहेत बांबू निडल्स. नवीन नवीन आपण जेव्हा क्रोशे किंवा निटिंग शिकतो तेव्हा ह्या अशा प्रकारच्या बांबूनी तयार केलेल्या निडल्स वापरणं हे केव्हाही सोयीस्कर पडतं. ते या कारणासाठी की जेव्हा टाके आपले सुयांवर असतात तेव्हा आपण या निडल्स वापरल्या तर पटापट निसटतात ते टाके, पुढे पुढे जात राहतात ते टाके. आणि त्याविरुद्ध बांबूच्या निडल्स वापरले किंवा लाकडी निडल्स वापरले आपण तर तितके पटकन पुढे सरकत नाहीत, स्लिपरी नाही होत त्या टाके आपले. त्यामुळे या निडल्स सुरुवातीच्या याला चांगला आहे जोपर्यंत आपला जम बसत नाही आणि नंतरसुद्धा फीलिंग इज मच बेटर, हलक्या असतात. त्यामानाने ॲल्युमिनियमच्या निडल्स या जड जातात थोड्याशा धरायला. तर ह्या त्या निडल्स आहेत आणि निडल्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या नंबर्स च्या निडल्स असतात. US स्टँडर्डप्रमाणे निडलचे 000 असे सुरू होतात, ते असंख्य आहेत, म्हणजे 35 नंबरची पण वगैरे अशी पण आहे. पण याचा एक आपल्याला गेज इथे येतो तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो हा गेज आहे. तर याच्यामध्ये इथून जे सुरू होतात, इथून जे निडलचे गेज चालू होतात ते इथपर्यंत आहे. तर हे क्रोशासाठी आणि म्हणजे दोन सुयांच्या विणकामासाठी दोन्हीसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर याच्यामध्ये चालू होते याच्यामध्ये ते 0 म्हणजे MM साइजेस असतात त्याच्या. तर 2 MMची म्हणजे US 0 अशी आणि 4 MM थिकनेस, 4 MMचा ज्याचा थिकनेस आहे टोटल डायमीटर आहे आपण म्हणूयात, त्या निडलची US साईज जी आहे ती 6 येते. ते 16 इथे आहेत. आता हे चेक कसं करायचं आपण, आता याच्यावर लिहिलेलं आहे माझ्या निडलवर की ही साईज कितीची आहे. तर इथे लिहिले ही US 3.25 आहे. तर 3.25 म्हणजे 1/4 मी इथे घातली तर ही इझिली याच्या आतमध्ये जाते. त्यामुळे ही मला नक्की कळतं की मी ही कुठली निडल आहे. 5 मी जर घातली तर ही इट इज मच इझियर, लाईक इट इज नॉट ॲक्च्युली ऑक्युपाईंग दिस. अँड वेन आय पुट दिस इनसाइड दिस 1 or 2 नंबर निडल होल्स इट्स नॉट गेटिंग इनसाइड इट, म्हणजे याच्या आत ती जात नाही. वेरस 3 ती व्यवस्थित आत जाते आणि डायमीटर त्याला मॅच होतो. तो मला कळतं की मग आता ही 3 निडल आहे. तर ही झाली दोन सुयांचं विणकाम की ज्याला मागे असा कसा गट्टू असतो म्हणजे ज्याच्यातून तुमचे टाके खाली सरकत नाही. तर एकच टोक आहे याला, हे एक टोकाची सुई झाली. आणि अशा प्रकारच्या सुया असतात याला म्हणायचं डबल पॉइंटिंग निडल्स. कुठल्या निडल्स? डबल पॉइंटिंग निडल्स म्हणतात याला. ह्याला दोन्ही बाजूला टोक असतं म्हणजे अशा प्रकारचा जो गट्टू आहे तो त्याला तो येत नाही. आणि ह्या दोन्ही बाजूच्या दोन्ही बाजूला टोक म्हणजे तुम्ही इथूनही विणकाम करू शकता आणि इथूनही विणकाम करू शकता. ह्या दोन सुयांमध्ये काय होतं, तुम्ही एकदा टाके इथे घातले तुम्हाला दुसऱ्या सुईवर घेऊनच ते म्हणजे इकडून इकडे आणि इकडून या हातांनी या हातांनी असं या दोन्ही बाजूंनीच तुम्हाला याच एका बाजूनी विणकाम करता येतं. आणि हे असलं की तुम्ही कुठली गोष्ट सर्क्युलर म्हणजे ह्याच्याने जसं तुम्ही आडवा रेक्टँग्युलर पोर्शन किंवा रेक्टँग्युलर कुठलाही पीस नीट करू शकता, तुम्ही याच्याने सर्क्युलर पोर्शन म्हणजे गोल काही विणायचं असेल तुम्हाला
तर सीमलेस तुमचं विणकाम ह्याच्यामध्ये होऊ शकतं की ज्याच्यामध्ये शिवणकाम येत नाही तुम्हाला, दोन वेगळे पीस तयार करून ते शिवायचे हा प्रकार याच्यामध्ये राहत नाही, तर तो तुम्ही हे डबल पॉइंटिंग निडल्सनी करू शकता. आपण अजून जी माहिती आहे ती दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया. या व्हिडिओमध्ये आपण सर्क्युलर निटिंग निडल्सविषयी बोलणार आहोत. याच्यामध्ये अशा प्रकारच्या म्हणजे मेटलच्या आणि बांबूच्या अशा दोन्हीही निटिंग निडल्स आपल्याला मिळतात. व्हरायटी असते याच्यामध्ये पण बरीचशी. याच्यामध्ये 32 सेंटीमीटर 32 इंच 24 इंच आणि 16 इंच अशी वायरची लेंथ असलेले निडल्स आपल्याला मिळतात. तर यांचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. म्हणजे जेव्हा कुठल्याही प्रकारची शिवण आपल्या स्वेटरला आपल्याला द्यायची नाही आहे किंवा एखादा गोष्ट आपल्याला गोल विणायची आहे की ज्याला कुठेही सुरुवात आणि शेवट असा नाहीच आहे, अशा प्रकारच्यासाठी आपण हे विणू शकतो. म्हणजे या मोठ्या निडल्स आपण म्हणजे सर्क्युलर निडल्स आपण वापरतो आणि हे वेगवेगळ्या लेंथ्स मग कशासाठी असतात, तर त्याचं मेन कारण असं आहे की जेव्हा हॅट्स वगैरे वापरतो त्याला जेवढे स्टिचेस कमी असतात, हॅट्स म्हणजे कॅप्स आपण विणतो, तर नंबर ऑफ स्टिचेस टाके आपले हे जे कमी असतात मग ते कमी याच्यावर बरोबर बसतात आणि आपण ते विणू शकतो, जसे बेंड करून विणू शकतो. अदरवाईज मोठ्या वायर्सवर तुमचे टाके कमी असतील तुम्हाला विणायला प्रॉब्लेम होतो, कारण तुमचे बोथ म्हणजे दोन्ही एंड्स आपण मॅच करून ते विणकाम करत असतो. मग एवढे टाके जर का फील झाले नाही याच्यामध्ये तर तुमचे दोन्ही एंड्स मॅच होत नाहीत आणि म्हणजे पहिली सुई झाल्यावर परत आधीच्या शेवटचा जो टाका असतो त्याच्यापासून दुसरी सुई तयार कर म्हणजे सुईचं पण विणकाम करायला घ्यायचं असतं, मग ते जमत नाही याच्याने. मग त्याला वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, मॅजिक लूप वगैरे, ते आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघूच्यात. अशा प्रकारे आणि एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये म्हणजे हे जे कमी इंचाचे म्हणजे 16 इंचाची ही जी आहे आणि ही 24 इंचाची आहे, पाहता येईल आपल्याला इथे ही 9 नंबरची 24 इंचाची 9 नंबरची सुई आहे ही. आणि ही जी आहे बांबू सर्क्युलर निडल आहे ही आहे ती 16 इंचाची आहे. तर याच्यामध्ये मेन अजून एक फरक असा आहे की ह्याची लेंथ जास्त आहे या बांबूची, जी बांबू निडल अटॅच केली आहे वायरला त्याची ही लेंथ जास्त आहे आणि याची कमी आहे. तर याचं कारण असं, हा जो बेंड होतो करताना तर तो बेंड फार महत्त्वाचा असतो. आपल्याला कमी टाक्यांमध्ये असा बेंड मिळवायचा आणि कमी लेंथमध्ये वायरच्या, तर त्याचं काय वैशिष्ट्य आणि ते किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला पुढच्या काही व्हिडिओजमध्ये कळेलच. दुसऱ्या काही गोष्टी अशा असतात की स्टिच मार्कर्स लागतात आपल्याला. वेगवेगळ्या प्रकारचे स्टिच मार्कर्स बाजारात मिळतात आपल्याला, तर हे असे काही स्टिच मार्कर्स आहेत की जे तुम्ही टाक्यांवर अडकवू शकता असे पिन्ससारखे, किंवा तुम्ही सेफ्टी पिन्स वापरू शकता किंवा हेअर पिन्स बऱ्याच ठिकाणी बघते ते आपण वापरू शकतो स्टिच मार्कर्स म्हणून, किंवा हे अशा वेगळ्या प्रकारचे स्टिच मार्कर्स कलरफुल स्टिच मार्कर्स इकडे मिळतात. मी अशा बऱ्याचशा गोष्टी इथे घेतल्या आहेत आणि छान वाटतं असं. याचा मदत खूप होते बेसिकली US तुम्ही बघाल ना तर डॉक्युमेंटेशनच कलरफुल करण्याची पद्धत आहे त्यांची. लिखाणकामसुद्धा ते खूप कलरफुली करतात, नोट्स टेकिंग वगैरे करायचं असेल तर व्हेरी ऑर्गनाइज्ड आणि छान असतं म्हणजे कोणाच तिथे. तर असे काही छान गुण आपण नक्कीच घ्यावेत आणि याचा उपयोग होतो आपल्याला. तर या स्टिच मार्कर्सचा उपयोग आपल्याला असा होतो की एखादा पॅटर्न आपण की एखादी डिझाईन ठरवलेली असते आपण, तर समजा 100 टाके असते
तर सुरुवातीला मी 10 टाक्यांनी सुरुवात करते आणि ते 100 टाक्यांपर्यंत काम न्यायचं आहे मला. तर म्हणजे ह्याचा अर्थ मी टाका वाढवते, मग नक्की कुठे मला तो टाका वाढवायचा आहे किंवा मला जी डिझाईन तयार करायची, जसं मी ट्विस्टची डिझाईन म्हणली तुम्हाला, तर ती वाढवायची, तर ती कशी, ती कुठे करायची आहे, कुठे सुरुवात आहे त्याचा, कुठे शेवट आहे, हे समजायला सोपं पडावं म्हणून या स्टिच मार्कर्सचा उपयोग होतो आपल्याला. तसंच आपल्याला इथे अजून काही गोष्टी आहेत की हे जे स्टिच होल्डर्स आहेत की याच्यावर तुम्ही टेम्पररी तुमचे स्टिचेस काढून ठेवू शकता आणि पुढचं काम करू शकता. तर सॉक्स जेव्हा आपण विणतो किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात असं की तुम्ही सर्क्युलर निटिंग निडल्स वापरून रॅगलन स्वेटर तयार करायला घेतलेला आहे, तर त्यावेळेस कसं होतं की बाह्यांचा जो भाग आहे तो आपण नंतर शेवटी पूर्ण करतो, पण ते स्टिचेस तसेच असतात. मग ते स्टिचेस तात्पुरता होल्ड करण्यासाठी, ते काढून ठेवण्यासाठी की उसवू नयेत आपले ते, तर आपण ते हे स्टिच मार्क, हे स्टिच होल्डर्स म्हणजे टाक्या, टेम्पररी टाके, तात्पुरता टाके आपण याच्यावर आपले ठेवू शकतो काढून, असे आहेत. आणि आता ट्विस्टेड पॅटर्न्स असतात, तर त्यासाठी अशा ह्या केबल निडल्स मिळतात वेगवेगळ्या साईजच्या आहेत. जसं आपण यू एस चे वेगवेगळे नंबर्स बघितले, तसं जशा प्रकारची आपण सुई वापरतो आहे, ज्या नंबरची सुई आपण वापरतो आहे त्या प्रकारची निडल्स म्हणजे 3 सेटमध्ये हे मिळतं इथे, तर ते तुम्ही आपण वापरू शकतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रो काउंटर. आता हा रो काउंटर आहे तो असा असतो, तर हे सुईला आपण मागे लावून ठेवायचा आणि जसजसं तुमचं काम पूर्ण होतं आहे तसतसं तुम्ही हे रोचे काउंट्स तुमचे वाढवत जायचे इथे, म्हणजे झाली म्हणजे 8 की ह्याच्या पॅटर्न असतो जो लिहिलेला त्याच्यामध्ये असतं की 1 साधा टाका 1 उलटा टाका असे 70 टाके तयार करा आणि त्याच्यात 10 सुयांचं विणकाम करा. तर कुठल्या सुईवर तुम्ही नक्की आहात, कुठल्या नक्की रोवर तुम्ही आहात हे तुम्हाला समजायला सोपं पडतं जर का तुम्ही रो काउंटर वापरला सुरुवातीला. तर रो काउंटर नसेल तर तुम्ही वहीवर रेषा मारून, जसं 1 रेष 1 झालं, 2 रेष, 2 आपली रो पूर्ण झाली, हे पण तुम्ही करू शकता. आणि इथे रो काउंटरसुद्धा इतके सुंदर सुंदर प्रकारचे आहेत आणि खूपच छान आहेत, म्हणजे आपण ते दाखवेन मी कधी, मला मी घेतले आणि असेल तर मी नक्कीच ते दाखवेन, म्हणजे गळ्यात घालायचे आणि खूप खूप प्रकारचे मिळतात रो काउंटर इकडे. पण मला म्हणजे फारसा त्याचा वापर होत नाही, मी घेतला आहे पण मी फार वापर करत नाही रो काउंटरचा, कारण वन्स यू आर हॅबिच्युअल तुम्हाला ते नुसतं मोजूनसुद्धा कळतं की तुम्ही कितव्या लाईनवर आहात, म्हणून कुठल्या रोवर तुम्ही आहात ते. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रोशेटच्या सुयांचे प्रकार दाखवते, पाहूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू. तिसऱ्या भागात स्वागत आहे आपलं. मागच्या भागामध्ये माझं दाखवायचं राहिलं, ही यू एस 19 निडल आहे, दिस इज अ प्लास्टिक निडल. तर एवढ्या मोठ्या सुया वापरूनसुद्धा, म्हणजे यू एस 35 निडलसुद्धा मिळते बाजारामध्ये, आपण ते आणून त्याचं काम करू शकतो. मला जमलं तर मी नक्कीच अशा प्रकारचा एखादा प्रोजेक्ट करेन आणि तो दाखवेनसुद्धा. आणि एक टॅपेस्ट्री निडल हा एक प्रकार माझा दाखवायचा राहिला, तर ही असते टॅपेस्ट्री निडल. आपले जे शेवटचे विणकाम करून झालं, म्हणजे स्वेटर विणून झाला, सॉक्स विणून झाला, आपलं पूर्ण झालं की जेव्हा आपण ती लोकर तोड कापतो ती यान, तर काही इंच त्याला टेल म्हणजे त्याचा शेवट तसाच राहतो, तर ती आपल्याला आतमध्ये लपवायचं असतं, म्हणजे वूल आपली राहिलेली आहे किंवा यान आपली राहिली आहे ती लपवायची असते. किंवा बरेचदा आपल्याला 2-3 भागांमध्ये आपण केलेलं आहे, बाह्या वेगळ्या केल्या आहेत आणि त्या आपल्याला आपल्या स्वेटरला जोडायच्या आहेत, तर अशा वेळेस आपण ह्या टॅपेस्ट्री निडल्स असायला म्हणतात तर त्या वापरू शकतो. तर याचं एकच आहे की याचं जे होल आहे मागचं हे बऱ्यापैकी मोठं असतं की आपली जी यान आहे ती याच्यातून जाऊ शकते, म्हणजे अदरवाईज ही साधारण सुईसारखीच असते. म्हणजे स्टीलमध्ये सुद्धा हा भाग, हा टॅपेस्ट्री निडल्स मिळतात, तर
तिथे थोडासा हा जो हा पॉइंटिंग एज आहे असा थोडासा टेपर्ड असतो, तो असा तिरका असतो असा तो. अशा प्रकारचे आपण टॅपेस्ट्री नीडल्स इकडे मिळतात, तर हे त्यासाठी वापरलं जातं शिवण्यासाठी. दोन वेगळे भाग. आपण क्रोशांच्या सुयांबद्दल बोलणार आहोत आता. तर क्रोशाच्या सुया म्हणजे एका सुईचं जे विणकाम केलं जातं त्याला क्रोशे असं म्हणतात. ह्याला क्रोशे हुक म्हणजे ॲक्च्युली क्रोशे या शब्दाचा अर्थच हुक असा होतो. तर मे बी कुठल्या भाषेमध्ये मी विसरले पण मी तो सर्च केला होता. क्रोशे या शब्दाचाच अर्थ हुक असा आहे. फ्रेंचमध्ये बहुतेक म्हणतात, बाहून सांगेन मी. तर क्रोशे हुक म्हणजे हुक हुक असं म्हणतो आहे साधारण आपण, असा अर्थ होतं. पण त्याचं नाव हे क्रोशे, द नेम इज क्रोशे अँड इट इज यूज्ड ॲज अ हुक असं म्हणूयात आपण. द क्रोशे हुक याचं असं म्हणायचं. ही क्रोशाची सुई. इथे मी यू एसमध्ये आल्यावर सर्वप्रथम काय घेतलं असेल तर क्रोशाची सुई घेतली, कारण दोन सुयांचं विणकाम मी माझ्या लहानपणीसुद्धा मी केलेलं आहे, पण क्रोशाचं विणकाम मी कधीच केलं नाही. आणि माझ्या काकूंकडनं मी बरेचदा क्रोशाचे विणकाम पाहिलं होतं. खूप म्हणजे त्या बरेच गोष्टी करायच्या क्रोशाच्या विणकामकडनं, आणि त्या खूप स्वतःला ऑक्युपाईड ठेवायच्या त्या सगळ्या ह्याच्यातनं खूप छान. आणि खूप असं ह्याच्याने सांगायचे, बघ मी ह्यावेळेस हे केलं, मी हे फूल शिकले, मला हे खूप आवडलं वगैरे. मी एवढं तेव्हा लक्ष दिलं नाही, पण माझ्या कुठेतरी बॅक ऑफ द माइंड माझं होतं की अरे मी हे कधीच केलं नाही, असं नको व्हायला की मी हे कधीच केलं नाही आहे, तर नक्की शिकायचं. तर इथे आल्यावर मला वॉलमार्टमध्ये दिसलं अँड द फर्स्ट टाईम आय बॉट दीज, तर सेटच अख्खा विकत घेतला मी तो. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. तर याच्यामध्ये कसं असतं, यू कॅन सी असं प्रकारे याच्या लिहिलेलं असतं की US 8 5.00 हे MM झाले आणि US 8 H हुक म्हणजे 8 हा त्याचा नंबर, 5.00 MM ही त्याची रेडियस झाली आणि H हा त्याचा लेटरिंग केलेला आहे म्हणजे साईजचं लेटरिंग. तर US हे तुम्हाला क्रोशे हुक्स तुम्हाला ABCDEFGHIJKL IJK आणि N K पण आहे अशा प्रकारचं तुम्हाला मिळतं. तर हा के हुक आहे. तर हे साधे ते होल्ड करायला असं काही नाही आहे, पण हे निसटत नाही असं. जर का प्लॅस्टिकचं हे हुक, प्लॅस्टिकचं त्याचा होल्डर असेल असा, तर निसटत नाही. आणि या निडलचं कसं असतं, तुमचं जे यान आहे ती इथे अडकते, यान अशी इथे मध्ये अडकते आणि त्याच्यातून तुम्ही ती खेचून घेता. तुमच्या वेगवेगळे म्हणजे तुम्ही लूप्स तयार करता आणि ते खेचून घेता असं असतं. आणि याला हा जो चपटा भाग असतो तर ॲक्च्युली आपला थंब आपण तिथे ठेवायचा असतो, होल्डर असतो. म्हणजे टाके जे मावतात ते इथेच असतात, म्हणजे नंबर ऑफ स्टिचेस तुम्ही जे ठेवू शकता हे त्या मनाने कमी असतात. याच्यामध्ये कशामध्ये तो पोर्शन इतकाच असतो की तुम्ही स्टिचेस तुमचे ठेवू शकता, फक्त एवढाच पोर्शन असतो. बरोबर 5-6 फार तर स्टिचेस तुम्ही ठेवू शकता. तर अशा प्रकारचं डिझाईन याचं असतं. पण हे इकडचे आहेत आणि हे पण सुझन बेट्सचेच आहेत. तर कंपनी इज सुझन बेट्स. हे जे आहे प्लास्टिक नीडल्सचा सेट आहे, दिस वन इज चेक, दिस इज मेड इन इंडिया. या आय वुड लाईक टू सी, फार कमी गोष्टी आपल्याला मेड इन इंडिया अशा बघायला मिळतात. तर ते मेड इन इंडिया आणि सगळ्यात स्वस्त असा हा प्रकार इथं मिळतो. एकामध्ये 6 नीडल्स आहेत. आता एका प्रोजेक्टमध्ये एक नीडल माझी जी हुक अडकला आहे, स्कर्ट करते आहे मी तयार त्याच्यासाठी. आणि अशा 6 सेट इथे मला खूप कमी डॉलर्समध्ये मिळाला, म्हणजे 3-4 डॉलर्समध्येच मिळाला. तर याच्यामध्ये अजून एक क्रोशामध्ये प्रकार असतो की ज्याला मध्ये हे थंब जे ठेवायचं आपण म्हणलं की ते या थंब ठेवण्यासाठी कमी म्हणजे इथे थंब ठेवतो आपण असा या चपट्या पोर्शनवर,
अंगठा असतो, आपला रेस्ट होतो आपला अंगठा, आणि इथे ते हुकचा पोर्शन, म्हणजे ॲक्च्युली आपल्याला स्टिचेससाठी जागा ही कमी असते इथे. तसंच तो हे जे आहे याला अफगाण हुक असं म्हणतात, की ज्याला मध्ये ती जागाच नाही आहे. तर तुम्ही असे खूप जास्तीचे स्टिचेस तयार करू शकता. अफगाण म्हणजे थ्रो म्हणू आपण त्याला, अशा प्रकारचं म्हणजे मोठं मोठं विणकाम, मोठं मोठं क्रोशे जे तुम्ही जास्त टाक्यांचं करता तर ते तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता. तर ह्याला अशा प्रकारच्या मोठ्या मोठ्या सुया पण इथे ते मिळतात, त्याला अफगाण हुक्स असं त्याला म्हणतात. हळूहळू आपण बघूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये बेसिक काही टाक्यांचे प्रकार पण मी शिकवण्याचा प्रयत्न आधी करेन, आणि नंतर एखादा प्रोजेक्ट. बघत राहा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.